तर जेव्हा उद्धव ठाकरे बोलायला लागले होते तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सभा सोडून पळायला लागले होते. म्हणजे ते बोलणं काही फक्त उठातलं होतं, पोटात नाही आहे उद्धव ठाकरेंच्या. पण नाना पटोलेला पुन्हा झुंबली स्थिती, आपले लोक सांभाळू शकत नाही जो नेता, तो काय नामशेष करणार आहे. आणि राहिलेले आता ते सांभाळणं पुष्टी झाले आहे. काल तर त्या सभेमध्ये बघा, मला पुन्हा टीका करायची नाही आहे, म्हणजे उद्धव ठाकरे करता मोठी खुर्ची, लाल खुर्ची मोठी, राजेशाही खुर्ची, तो राजेशाही थाट. मग कालच्या ह्याच्यातनं मग काँग्रेसचं सोनिया गांधीचा, इंदिरा गांधी, राजीव गांधीचा फोटो गायब. कालच्या सभेमध्ये राष्ट्रवादीचं नामोनिशान नाही. अजितदादा तिकडे दुसऱ्या खुर्चीवर, तिसऱ्या खुर्चीवर जयंत पाटील, चौथ्या खुर्चीवर कुणी, ते अशोक चव्हाण. खरं तर कालच्या सभेमध्ये तिथेच त्या ठिकाणी इतका वाद तयार झाला की जेव्हा उद्धव ठाकरे सभा सुरू होती तेव्हा जर तुम्ही स्क्रीनशॉट काढले किंवा तिथलं जर व्हिडिओ रेकॉर्डिंग काढलं तर जेव्हा उद्धव ठाकरे बोलायला लागले होते तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सभा सोडून पळायला लागले होते. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अपमान झाला कालच्या सभेत असं मला वाटतं. याचीच परिणिती म्हणून नाना पटोले काल गेले नसावे का, कारण की ते उपस्थित नव्हते. आणि तुम्ही जसं सांगताय उद्धव ठाकरेंकरता मोठी चेअर हा कुठेतरी अपमानास्पद वागणूक आधीच नाही. नाना पटोलेला माहित होत की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा लोकांच्या, म्हणजे लोकांना चांगलं वाटावं करणार काही नाही. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काही ना काही बोलतील आणि काँग्रेसला टीका टिप्पणी करतील. काल बोललेच ते, म्हणजे ते बोलणं काही फक्त उठातलं होतं, पोटात नाही आहे उद्धव ठाकरेंच्या. पण नाना पटोलेला पुन्हा झुंबली स्थिती की इकडे राहुल गांधीने भूमिका घेतली आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याची, आणि उद्धव ठाकरे त्या सभेत सांगतात की आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होऊ देणार नाही. म्हणजे एका स्टेजवर नाना पटोले जे असते त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल उद्धव ठाकरे जर बोलले, किंवा उठातून बोलले पोटातून नाही, तर त्यांना सभेत पळ करावा लागला असता. आणि म्हणून त्या भूमिकेत ना आता त्या स्टेजवर नाना पटोले राहायला तयार नाहीये असं दिसतंय. एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान रोज होतो आहे आणि दुसरीकडे यांच्या सभा होत आहे. एका सभेमध्ये, एका सभेमध्ये तीन बाजू आहे. एकीकडे अजित पवार म्हणतात की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आम्हाला सन्मान आहे, दुसरीकडे नाना पटोले म्हणतात की स्वातंत्र्यवीर सावरकर आम्हाला मान्यच नाही आहे, त्यांची भूमिकाच मान्य नाही, त्यांचा अपमान करणंच ठरला आहे यांचं काँग्रेसचं. आणि त्यामुळं कालच्या सभेतनं नाना पटोले हे मला वाटतं जी त्या ठिकाणी सभेची जी काही गरिमा होती ती उद्धव ठाकरे हे तिन्ही पक्षाचे नेते म्हणून काम करणार आणि म्हणून त्यांची खुर्ची मोठी बाकी खुर्च्या लहान हे एखाद्या वेळ नाना पटोलेला माहीत झालं असेल की माझी खुर्ची बाजूला राहणार आहे, मला लाल खुर्ची भेटणार नाही आहे, त्यामुळे ते निघून गेले. उद्धव ठाकरे असंही बोलले की भाजपला आम्ही नामशेष करण्याशिवाय राहणार नाही म्हणून कालच्या सभेत उद्धव ठाकरे बोलले. ज्या नेत्याकडे, ज्या नेत्याकडे त्यांच्या लोक निघून जातात, आपले लोक सांभाळू शकत नाही जो नेता, तो काय नामशेष करणार आहे. आणि राहिलेले आता ते सांभाळणं मुश्किल झाले आहे. उद्धवजीकडे राहिलेले सांभाळणं मुश्किल झाले आहे. रोज शिल्लक होत आहे. आता एक पक्षप्रवेश आहे पुण्यामध्ये, एक भाजपमध्ये शिवसेनेचा उद्धवीचा एक चांगला नेता येतो आमच्याकडे. कसं आहे की जेव्हा आपले लोक आपण सांभाळू शकत नाही तर दुसऱ्यावर तुमची हिंमतच नाही आमच्या काही एका नेत्याला हात लावायची किंवा एका नेता आपल्या पक्षात नाही. शेवटी सोडणार कसं आहे, वर्ष माणसं तर पाहिजे ना, लोक तर पाहिजे ना. एवढे फेस निघून गेले तुमचे, 12 खासदार निवडून गेले, ज्या लोकांनी निवडून दिलं, एवढे आमदार निवडून गेले, आता काय दुसरं संपवता, तुम्हीच संपले आहे. आणि अशा सभा घेऊन तुम्ही पुन्हा स्वतःला संपवतात आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये तर होड लागली आहे खुर्चीची. कालच्या प्रदर्शनावरनं, कालच्या प्रदर्शनावरनं दिसत आहे की खुर्ची ही काल किती महत्वाची झाली होती.